दरम्यान कांद्याला भाव नाही त्यामुळं कांदा रस्त्यावर फेकला जातोय, तसंच आपल्याला सुहास कांद्यांनाही रस्त्यावर फेकायचंय अशी टीका संजय राऊत यांनी मालेगावातील सभेदरम्यान केली आहे. तर आम्ही दिलेलं मत परत करा मगच टीका करा, नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर हाणून मारू असा पलटवार गुलाबराव पाटलांनी केलाय. कांद्याला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकला जातोय, पण आपल्याला त्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचंय बाजूच्या. संजय राऊतांना माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. राऊतला माहित आहे की मला फळं लागलेत. अरे मिंद्या म्हणा तू, पहिले आम्ही दिलेलं मत वापस कर आणि मग गुलाबराव पाटलावर टीका कर, नाही तर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारील.